भोकरदन तालुक्यातील हिसोळा हे एक छोटंसं गाव. या गावात इयत्ता 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे, पण ही शाळा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरते. त्यामागील कारणही तसंच आहे, ते म्हणजे शाळेवरील टिन पत्रे. येथील मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन अध्यक्ष यांनी शाळेच्या मालकीचे टिन पत्रे परस्पर विकले आहेत असा आरोप याच गावातील कार्यकर्ते प्रकाश जगताप यांनी केलाय. त्यांनी याविषयी गटविकास अधिकारी भोकरदन यांच्याकडे तक्रार देखील दिली आहे. सरकारी अधिकारी आपले पूर्वीसारखेच काम करतात, आपल्या मराठीत एक म्हण आहे आणि ती या ठिकाणी लागूही पडते, ती म्हणजे आम्ही मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा. आम्ही याविषयी शाळा समिती अध्यक्ष यांना विचारलं असता त्यांनी माहिती देताना सांगितलं की आम्ही टिन पत्रे विकलेले नाहीत, ते गावातील वस्ती शाळेवर ठेवले आहेत. नंतर आम्ही शाळेचे मुख्याध्यापक भोंबे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून शनिवारीच झाली आहे. त्यांनी तक्रारकर्त्यांचा गैरसमज झाला होता तो दूर करण्यात आलेला आहे. या संदर्भात तक्रारदार यांनी सांगितलं की योग्य तपासणी न झाल्यास मी पुन्हा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे धाव घेईन, न्याय न मिळाल्यास शिक्षण विभाग भोकरदन अथवा जालना जिल्हा या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करू, असा इशाराही तक्रारदार प्रकाश जगताप यांनी दिलाय. आमच्या जिल्हा परिषद इसोळा खुर्द येथील शालेय समितीचे शाळेचे पत्र व मुख्याध्यापक आणि शालेय समितीचा अध्यक्ष विलास बाळा जगताप यांनी ही मालमत्ता शालेय समितीचा अध्यक्ष असताना ही मालमत्ता चोरीला घेऊन गेला आणि आम्ही त्यांच्याकडं 11/1/2020 आम्ही तक्रार केली. या तक्रारीचं निवारण आम्ही मुख्याध्यापकाला विचारलं. मुख्याध्यापकनं आम्हाला सांगितले ग्रामपंचायतच्या ताब्यात, आम्ही ग्रामपंचायतच्या ताब्यात आम्ही ही पत्र दिले. ग्रामपंचायत म्हणजे आमच्या ताब्यात हे पत्र नाही आणि ही ग्रामपंचायत म्हणजे आमच्या ताब्यात हे पत्र नाही. मी त्यांना माहितीच्या अधिकाराखाली 20/1/2020 त्यांच्याकडे माहिती दिली. त्यांना मला आर्यचोरीची भाषा केली, अध्यक्षांनासुद्धा मला आर्यचोरीची भाषा केली, मुख्याध्यापकांनासुद्धा आर्यचोरीची भाषा केली आणि ग्रामसेवक यांनी मी त्यांच्याकडे आता माहितीच्या अधिकाराकडून मी 20/1 त्यांच्याकडे माहितीच्या अधिकाराकडे पत्र दिलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत माझे पत्र मला माहितीचा अधिकार दिलेला नाही आणि त्यांनी आमच्या काटोनाची जी शासकीय मालमत्ता आहे आमच्या गावची, ही ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच यांनी त्यांच्या संगत मताने यांनी ही मालमत्ता लोकांच्या नावावर केली, पैसे घेऊन लोकांच्या नावावर केली. हे माझ्याकडे त्यांचे पुरावे आहे. मी तुम्हाला एकच कळकळीची विनंती सांगतो की माझ्याकडे पुरावे आहे. मी एकच सांगतो की बा मी आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे, त्यांनी आतापर्यंत कुठलंच मला हे दिलं नाही. मी पोलीस स्टेशनलासुद्धा 5/1/2020 मी तक्रार केलेली आहे, तरी आज मला आतापर्यंत या तक्रारीचं काही निवारण झालेलं नाही. मी तुम्हाला एकच हात जोडून कळकळीची विनंती सांगतो की ह्या तक्रारीचं मुख्याध्यापक असेल, ते शालेय समितीचा अध्यक्ष असेल, त्याच्यामध्ये सरपंच असेल, का ग्रामसेवक असेल, का उपसरपंच असेल, यांना कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे माझं गावातल्या लोकांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे. यानंतर समजा जर त्यांनी काहीच कुठलीही कारवाई केली नाही, तुम्ही यापुढं काय करणार? आम्ही उपोषणाला बसणार का त्यांच्यावर? आम्ही उपोषणाला बसणार नाही, तर शिवसाहेबाकडे आम्ही तक्रार करणार ना, उपायुक्ताकडे आम्ही तक्रार करणार. आम्हाला जिथं नाही भेटला तिथं आम्ही तक्रार करणार, तक्रार करत राहू आम्ही आणि आम्ही सांगत राहू, नाही तर कोर्टात चालल्या जाऊ. या आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो. शालेय समिती जिल्हा परिषदचा शालेचा अध्यक्ष म्हणून विलास बाळा जगताप, जे आरोप होत आहे ते बिनबुडाचे आरोप आहे. दोन खोल्यावरले पत्र सरपंचांनी बदललेले आहे, ते तिथं त्रास होत होता, बाहेर पडलेले होते मोकळे, तर आम्ही आमच्या खोलीमध्ये 26 जानेवारीमुळे तिकडे नेऊन टाकलेले आहे. ते तुम्ही चौकशी करू शकता आता तवरूत. ती जी रूम आहे ती जिल्हा परिषदची का? हा, जिल्हा परिषद शाळेची. आमचं काही सामान तिथं पडलेलं आहे आजबी. आता किती पत्र आहे ते? दोन खोल्यावरचे पत्र आहे, ते काही मोजलेले नाही. या संदर्भात आणखीन काही तुम्हाला माहिती सांगायची? जे मानसिकता ढासाळूर आली मास्तर लोकांची, याच्यावर तुम्ही विचार करा सर. तुमच्यावर त्यांनी आरोप केला, माझ्यावर तर केलास, पण मास्तर लोकांवर जो आरोप उरला त्याच्या शिक्षणात लक्ष नाही सर. त्याचं 1 महिना झाला या लोकांनी त्रास द्यायला लावला. द्यायला शाळेची मालमत्ता शाळेच्याच ताब्यात आहे, विक्री वगैरे काही झालेली नाही आहे. अधिकारी कोणत्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली? आमचे केंद्र गट समय भोकरदन पंचायत समिती आणि केंद्र प्रमुख. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? त्यांनी चौकशी करण्यासाठी आले होते, प्रत्यक्ष त्यांना बोलवलं, त्यांचा खुलासा घेतला. त्यांनी हे आरोप केले, हे गैरसमज झाला होता त्यांचा. चौकशी करून
तो प्रकरण मिटलेलं आहे, चौकशी आता त्यांनी केलेली आहे अधिकाऱ्यांनी आमच्या. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.